Hello, hello, welcome back to my channel. So I am here with day one in Goa. So Madgavla pohochlyanantar aami sarvat pahile scooty hire keli. आम्ही आधी साउथ गोवा एक्सप्लोर करायचं ठरवलं होतं, त्याच्यामुळे आम्ही हॉटेल बघितलं. तिथेच एक गेस्ट हाऊस आम्हाला मिळालं छोटंसं, सो आम्ही तिथे स्टे केला त्या दिवशीसाठी. आणि त्यानंतर आम्ही साऊथ गोव्यामधले जे बीचेस आहेत ते एक्सप्लोअर करायला सुरुवात केली. सो सगळ्यात आधी आम्ही गेलो माजोर्डा बीच, जो साऊथ गोव्यामधला प्रसिद्ध बीच आहे. आणि जर तुम्हाला शांतता आणि बीचचं जे ॲक्च्युअल सौंदर्य असतं, जी ॲक्च्युअल ब्युटी असते, जो सनसेट शांतपणे आणि छान असा एन्जॉय करायचा असेल, तर मी तुम्हाला रिकमेंड करीन की तुम्ही साऊथ गोव्याला नक्की व्हिजिट करा. तिथे असेच अनेक आणखीन पण बीचेस आहेत. त्यातलं आम्ही माजोर्डा बीचवर गेलो होतो. त्याशिवाय तिथे बटरफ्लाय बीच, बेनॉलिम, कोला, कोलवा असे वेगवेगळे बीचेस आहेत. साऊथ गोव्यामधले बीचेस जरी शांत वाटत असतील तरी तिथेही वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज होतात बऱ्या प्रमाणात. आणि अशाच एका छान शांत संध्याकाळचा आणि सनसेटचा आम्ही मस्तपैकी आस्वाद घेतला तिथे बसून. काही लोक वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करत होते तेव्हासुद्धा, सो आम्ही तेही बघून जरा एन्जॉय केलं. सनसेट पाहून झाल्यानंतर आम्ही कोलवा बीचच्या दिशेने पुढे गेलो. आणि तिथे एक सुंदर रेस्टॉरंट आहे, गार्डन रेस्टॉरंट म्हणून, जे अगदी बीचच्या जवळच आहे, एक 5 ते 7 मिनिट वॉकिंग डिस्टन्सवर. तिथे एकदम अप्रतिम जेवण आम्ही जेवलो. तुम्हाला बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल. ॲक्च्युली त्याची टेस्टही तितकीच छान होती. त्यानंतर आम्ही थोडा वेळ बीचवर टाईमपास केला, थोडंसं नाईट व्ह्यू एन्जॉय केला आणि अशा प्रकारे आमचा डे वन इथे संपवला. सो लवकरच तुम्हाला माझ्या चॅनलवर गोवा डे 2 सुद्धा व्हिडिओ पाहायला मिळेल, ज्यात आपण नॉर्थ गोवा एक्सप्लोअर करणार आहोत आणि समुद्र किनाऱ्यांशिवायही गोव्यामध्ये काय काय छान छान आहे ते आपण त्यात बघणार आहोत. सो स्टे ट्यून्ड.